भारत हा कृषी प्रधान देश आहे, मात्र याच कृषी प्रधान देशात कोणीही अनुभवला नाही असा दुष्काळ मागील वर्षी महाराष्ट्राने अनुभवला। या दुष्काळात उभा महाराष्ट्र होरपळून निघाला, गावाच्या गाव ओसार झालीत, गाई म्हशींनी भरलेले गोठे आज अगदी रिकामे झालेत, कधी काळी दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे तर अक्षरशः वाळवंट झाले। मात्र याच काळात नागपूर पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर एक शेतकरी स्वतःच्या यशोगाथेचा जणू नवा अध्यायच लिहित होता। हा शेतकरी केवळ एक प्रगत शेती करून थांबला नाही, तर याने चक्क 12 होतकरूंच्या हातांना रोजगार देऊन त्या होतकरूंचे जीवन सुजलाम सुफलाम केले। हे आहेत सेवी तंगवेल, नागपूर जिल्ह्यातील एक यशस्वी शेतकरी। आजपासून 6 वर्ष अगोदर सेवी तंगवेल यांनी एक छोटंसं स्वप्न बघितलं आणि संपूर्ण राज्य दुष्काळाचा सामना करीत असताना तंगवेल यांनी तेच स्वप्न अस्तित्वात आणलं। त्याचं हे यश संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नवी दृष्टी देणार आहे। यांच्याकडे अवघी 5 एकर शेती आहे आणि तीही खडकाळ भागातली। मात्र अशा जमिनीचे तंगवेल यांच्या मेहनतीने नंदनवन झाले आहे। एक मार्गदर्शकाची भूमिका जणू तंगवेल पार पाडत आहेत। यांची स्ट्रॉबेरी व खजुराची शेती तर विशेष नावलौकिक मिळवलेली शेती, कारण ऐन दुष्काळात तेही विदर्भाच्या गर्मीत खजूर आणि स्ट्रॉबेरी पिकेल याची कोणीही कल्पनाही केली नसेल। मात्र तंगवेल तमिळनाडूत गेले असताना त्यांनी खजुराची शेती पाहिली, लागोलाग गुजरातच्या शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाल्याने विदर्भाचं वातावरण खजूरच्या शेतीसाठी पोषक आहे हे तंगवेल यांच्या लक्षात आलं। फिर हमने उसके बारे में स्टडी की, ये अपने इसमें क्यों नहीं हो सकता। वो स्टडी करने के बाद हमको पता चला जो खजूर है उसको क्लाइमेट, जो अपना विदर्भ का क्लाइमेट है वैसा ही चाहिए, एक्सट्रीम क्लाइमेट चाहिए उसके लिए। फिर हम एक्सपेरिमेंटल बेस में 2 एकड़ में लगा के देखा, और हमने जो पहले लगाया तभी तो लोग को विश्वास नहीं हुआ ये क्या झाड़ है, क्या है अपना कुछ भी लगा के रखा है। लेकिन जो फसल आए पहले साल में वो बहुत अच्छा आए, हमको ही ताजुब लगा था, क्योंकि जो वेरी वेरी गुड फ्रूट और टाइम में 4 साल में फ्रूटिंग आए वो, तो इसलिए हमने सेकेंड ईयर का फिर तय कहा। वो तो सेकेंड ईयर में भी बहुत अच्छा फ्रूट आए और इसलिए हम लोग उसमें प्रमोट करने के लिए कोशिश करते हो। लगेचच तंगवेल यांनी थेट इंग्लंड वरून खजूरचे रोपटे मागवले आणि 2 एकरात 120 झाडांची लागवड केली आणि चमत्कार झाला। याच खजुराच्या शेतीतून तंगवेल यांना सालाना 10 लाखाच्या वर उत्पन्न मिळायला सुरुवात झाली। यासोबतच तंगवेल यांनी सुमारे 1 एकरात स्ट्रॉबेरीचीही लागवड केली। त्यासाठी थेट पुण्याहून स्ट्रॉबेरीचे रोप आणलीत। विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी विशेष नेट शेडची उभारणी तंगवेल यांच्या शेतात दिसते। संपूर्ण सेंद्रिय खतांपासून सुरू असलेल्या शेतीत तंगवेल यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करायला सुरुवात केली आहे। यासोबतच संत्रा, पेरू, अंजीर, टमाटर, ऊस, पपई, केळी, पानकोबी आणि विड्याच्या पानाचीही तुरळक शेती तंगवेल यांच्याकडे आहे। या संपूर्ण परिसरात लाकडी पेट्या लावून तंगवेल मद्योत्पादन देखील करतात। त्यांचे हे शेतच जणू एक बाजारपेठ बनली आहे। बहुत खुशी है, यहाँ रोज कम से कम 15-20 लोग आते हैं देखने के लिए, सुनने के लिए। आप गवर्नमेंट को देख के कुछ नहीं कर सकते, गवर्नमेंट अपना काम करता है। आपको मैंने अभी बताया था जो देर आर सब्सिडीज इन मेनी प्लेसेस मेनी थिंग, वो सब्सिडी मिलेंगे उनको वहाँ जाके कोशिश करने को ना, वो दैट्स अ सेकंड पार्ट। ये अपना फार्मर्स आगे आने को होना, करने के लिए कोशिश करने को होना, नया इसमें जाने को होना, नया में जाके कुछ वो प्रकार के करने को होना, फिर आगे बढ़ सकता है वो, तो गवर्नमेंट डेफिनेटली कम्स। त्यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल राज्यातल्या प्रसार माध्यमांनी सुद्धा घेतली। नुकतेच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनीही तंगवेल फार्म हाऊसला भेट देऊन सेवी तंगवेल यांच्या यशात एक अभिमानाचा तुरा रोवला। आता या यशोगाथेचा अभ्यास शेतकऱ्याने केला, निश्चितच
ग्रामीण भागाचे ही अच्छे दिनचे स्वप्न दूर राहणार नाही,